महापुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजूनही नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळे राज्य शासनानं जाहीर केलेल्या सोयाबीन भुईमूग अशा खरीप पिकांसाठी रिलायन्स कंपनीकडून पीक विम्याची रक्कम एक रकमी मिळावी अशी मागणी शिरडोन इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे याबाबत प्रांताधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनंतर सात डिसेंबरपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे इचलकरंजी जवळच्या शिरडोनीतल्या शेतकऱ्यांचं यंदा महापुरामुळं प्रचंड नुकसान झालंय पूरग्रस्त शेतकऱ्यांना राज्य शासनानं नुकसान भरपाई देण्याचंही जाहीर केलं होतं सोयाबीन भुईमूग या खरीप पिकांच्या नुकसानीचे रिलायन्स कंपनीनं ना पंचनामेही केले होते त्याला चार महिने झाले चा तरी शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळालेली नाही त्यामुळं संतप्त शेतकऱ्यांनी इचलकरंजीचे प्रांताधिकारी डॉ विकास खरात यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ताबडतोब एकरकमी पीक विम्याची रक्कम मिळावी अशी मागणी केली यावेळी डॉक्टर खरात यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी पंधरा दिवसात किमान पंचवीस टक्के रक्कम देण्याचं मान्य केलं मात्र शेतकऱ्यांनी सहा डिसेंबरपर्यंत विम्याची संपूर्ण रक्कम मिळाली नाही तर सात डिसेंबरपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा दिला यावेळी रावसाहेब यमकन मर्डे विश्वास बालीघाटे बापू कोईक कल्लाप्पा नारगुडे अनिल शिंदे महावीर मालगावे उपस्थित होते